हॅलो एवरीवन, सारिकाज ॲथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं बटरस्कॉच केकला आयसिंग करणार आहे. एकदम छान प्रकारे हे आयसिंग केलेलं आहे. अगदी पटकन होणारा आणि तुम्हाला पाहताच बनवू शकणारा अशा प्रकारे मी आयसिंग दाखवणार आहे. इथं मी केकचा बेस घेतलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये बटरस्कॉच इसेल टाकून व्हॅनिला बेस बनवून घेतलेला आहे. पाहू शकताय हा अशा प्रकारे छान त्याच्यावरचा कागद काढून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जसा हवं त्या लेयरमध्ये तुम्ही कट करून घ्या. मी इथं दोन लेयरमध्ये हा केक कट करणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे हे दोन लेयरमध्ये मी कट केलेला आहे. एक्स्ट्राचा जो खालचा भाग आहे तो काढून घ्यायचा. अशा प्रकारे छान मी इथं केक कट करून घेतलेला आहे. आता आपण केकला आयसिंग करायला घेणार आहे. मी इथं स्टार व्हिपची छान क्रीम फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा येलो कलर घातलेला आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही कलर वापरू शकताय. क्रीम कशी फेटायची, बेस कसा बनवायचा तो मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, सांगितलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपण शुगर सिरपने अशा प्रकारे छान केक बेसला कोट करून घेणार आहे. छान प्रकारे शुगर सिरपनी मी आता स्पंज कोट केलेला आहे. आता त्याच्यावरती आपण क्रीम घालायची आणि क्रीमनं छान प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं. हलक्या हाताने छान आता आपण क्रीम स्प्रेड करून घेणार आहे. पाहू शकताय छान क्रीम आपली स्प्रेड झालेली आहे. आता मी इथं बटरस्कॉचचं क्रश वापरलेलं आहे. अशा प्रकारे बटरस्कॉचचं क्रश घालून घ्यायचं. क्रश ही छान स्प्रेड करून घ्यायचं आणि आता सर्व साईडने असं क्रश स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती सेकंड लेयर घालून घ्यायची. सेकंड लेयरला पण आपण छान शुगर सिरपचं पाणी लावून घ्यायचं. सर्व स्पंजला छान शुगर सिरप लागलं पाहिजे. पाहू शकताय अशा प्रकारे छान शुगर सिरप लावून घ्या. अगदी स्पंज एकदम सर्व छान शुगर सिरपने सॉफ्ट करून घ्यायचा. आता वरून आपण क्रीम घालायची आणि छान प्रकारे क्रीम स्प्रेड करायची. क्रीम आपली वरच्या साईडने छान प्रकारे लावून झालेला आहे. आता आपण त्याच पातुल्यानं साईडनेही अशा प्रकारे क्रीम लावून घ्यायची. पाहू शकताय मी साईडलाही पूर्णपणे अशा क्रीमने कवर करणार आहे. आता सर्व साईडने आपली छान क्रीम लावलेली आहे. आपण अशा प्रकारे छान फिनिशिंग देऊन घ्यायचं. एक्स्ट्राची क्रीम काढत छान वरून आणि साईडून छान प्रकारे फिनिशिंग देऊन घेणार आहे. पाहू शकताय छान स्क्रॅपरच्या सहाय्याने केकला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. अशा प्रकारे आपला छान क्रीमनी कोट करून केक झालेला आहे. आता पण इथे मी बटरस्कॉच केक असल्यामुळं इथं ड्रायफ्रूटची चिक्की बनवली होती. तुम्ही बटरस्कॉचचे जे बॉल्स मिळतात तेही घेऊ शकताय. मी अशा प्रकारे छान ड्रायफ्रूटची क्रश केलेली चिक्की घातलेली आहे आणि सर्व साईडने ही चिक्की लावून घ्यायची. केक असा साईडनी करायचा आणि सर्व साईडनी अशा प्रकारे आपल्याला ही चिक्की लावून घ्यायची आहे. पाहू शकता असं सर्व साईडनी मी आता छान लावून घेतलेली आहे. तुम्ही इथं तुम्हाला नको असेल तर तुम्ही सिरपचाही वापर करू शकताय. आता मी थोडीशी अजून एक दोन थेंब येलो कलर घेतलेला आहे आणि एक थोडासा लाईट कलर, असे दोन्ही कलर मी नोजरमध्ये भरलेले आहे. स्टार नोजरमध्ये मी दोन्हीही हे कलर भरलेले आहे आणि अशा प्रकारे छान आपण गोल गोल फ्लावर करत जायचे. पाहू शकताय साईडने असे थोडेसे डार्क येलो आणि साईडनी थोडंसं लाईट अशा प्रकारे हा मी शेड तयार केलेला आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही शेड करून घेऊ शकताय. प्लेनही ठेवू शकताय किंवा तुम्हाला कोणता दुसरा कलर आहे हवा असेल तर तोही वापरू शकताय. अशा प्रकारे छान केकला बॉर्डर करून घ्यायची. तुम्हाला हवं तशी तुम्ही बॉर्डर करू शकताय. त्याच्यावरती मी आता छोटेसे सिल्वर बॉलनी अशा प्रकारे सर्व फ्लावरमध्ये घालून घेणार आहे.
पाहू शकता अशा प्रकारे मी मोती कलरचे हे बॉल सर्व फ्लावर्समध्ये एक एक टाकून घेत आहे. मी इथं थोडेसे हार्ट लावणार आहे आणि ॲनिव्हर्सरीचा केक असल्यामुळे ॲनिव्हर्सरीचा टॅग लावलेला आहे. अशा प्रकारे हा बटरस्कॉच केक रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.